इतर महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता पाहायच्यात कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. बातमी नाशिक मधून येते. पाऊस नसल्यानं दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा कृषी उत्पन्नाला मोठा फटका बसतोय. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनानं पीक विमा कंपन्यांना विमाधारक शेतकऱ्यांना 25% रक्कम आगाऊ देण्याची सूचना केली आहे. या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 5,86,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय. शासनाच्या निर्णयानुसार ही कार्यवाही करण्याची सूचना पीक विमा कंपन्यांना करण्यात आली आहे. सलग पावसाचा जर 21 दिवसाचा खंड असेल तर त्यासाठी वेळ ॲडव्हर्सिटी काढणे अपेक्षित आहे आणि आपण ती कार्यवाही 31 ऑगस्टलाच केलेली आहे. थोडक्यात पीक विमा योजनेअंतर्गत सलग पावसाच्या खंडामुळे होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट यासाठी शेतकऱ्यांना ॲडव्हान्स देण्याची तरतूद आहे आणि त्यासाठी आपण नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारनं जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पहिला हप्ता वितरित केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 300 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. बातमी दुष्काळाच्या दाहकतेची आहे. दुष्काळ शेतकऱ्यांना आणि कांदा ग्राहकांना रडवणार असल्याचं दिसतंय. देशाला कांदा पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात खरीपातील कांदा लागवड केवळ 2% आली आहे. पावसानं पाठ फिरवल्यानं जवळपास 55,000 हेक्टरवर होणारी लागवड केवळ 2,000 हेक्टरपर्यंत घटली आहे. दुष्काळाचा मोठा फटका कांद्याच्या लागवडीला बसतोय. त्यामुळे ऐन दिवाळीत कांद्याचे दर भडकण्याची शक्यता आहे. पंचवीस ते 30 दिवसापासून जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान नाही आहे, विशेषतः कांदा लागवड होणाऱ्या तालुक्यांमध्ये. त्यामुळे रोप तयार असताना सुद्धा लागवड होऊ शकली नाही. आज आपण विचार केला जवळपास 2,500 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे आणि निश्चितच मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये लागवड कमी आहे. कृषी क्षेत्रातील इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया झटपट. द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पावसाअभावी द्राक्ष बागा सुकतायत. 2 महिन्यांपासून पावसानं दडी मारल्यानं निफाड तालुक्यातील विंचूर इथले द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत. पावसाअभावी आणि रखरखत्या उन्हामुळे द्राक्ष बागा सुकतायत. द्राक्षाची छाटणी लांबणीवर पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावतीय. राज्यावर दुष्काळाचा सावट असलं तरी मराठवाड्यात मात्र परिस्थिती अधिकच विदारक होतीय. 40 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं बीड जिल्ह्यातही पिकं उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांवर पीक उपटून टाकण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे सरकारनं मदत करण्याची मागणी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. उजनीतून सध्या शेतीसाठी किंवा पिण्यासाठी पंढरपूरला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडलाय. त्यामुळे उजनीचाच आधार असणाऱ्या अंदाजे 20 लाख शेतकऱ्यांवर संकट ओढावण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचे 3 महिने निघून गेले तरीही उजनीतील पाणीसाठा 18% आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेऊन ही भूमिका घेण्यात येते. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटोला अक्षरशः 2 ते 5 रुपये किलोचा बाजारभाव मिळाला. विक्रीसाठी आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यानं संताप व्यक्त करत बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकून दिले. दर देतात येत नसतील तर गांजाच्या शेतीची तरी परवानगी द्या अशी संतप्त मागणी शेतकरी करतात. निफाड इथल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समिती आवारात ठिय्या आंदोलन केलं. आधीच पावसाअभावी पीक नष्ट झालेलं असताना आता उरल्या सुरल्या भाजीपाल्यालाही योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी वर्ग संतापला. सह्याद्रीची उंची म्हणजे